नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळेच्या काही ठळक घडामोडींकडे. शिवसेना प्रत्येक विधानसभेतून 12 ते 18 मोफत बसगाड्या. राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे बाप्पाची आरा स्पर्धा 2023 आयोजन आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्याचे दादोजी कोंडे क्रीडांगणात सोहळा संपन्न. कोकणातील प्रत्येक माणसासाठी गणेशोत्सव म्हणजे विशेष पर्वणी. या उत्सवासाठी कोकणातील प्रत्येक माणूस गावी जातो. यंदा कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोफत एसटी बसेस उपलब्ध करून दिल्यात. ठाण्यातील प्रत्येक विधानसभेतून 12 ते 18 मोफत बसगाड्या सोडल्या गेल्यात, तर कोल्हापूर मार्गे जाणाऱ्यांसाठी टोलमाफी दिली जाणार आहे. कोकणातील गणेशोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे. मुंबई आणि ठाण्यात स्थायिक झालेले कोकणवासियांचा गणपती उत्सवासाठी घरी जाण्याची लगबग असते. यासाठी 6 महिन्यांपूर्वी बुकिंग केलं जातं. प्रामुख्यानं रेल्वे आणि बसद्वारे कोकणात जाणाऱ्यांची संख्या जास्त असते, त्यामुळे ऐतावेळेला जाणाऱ्यांची गडबड होते. त्यांची ही गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच ज्यांना बुकिंग मिळालं नाही किंवा ज्यांच्याकडे जाण्याची काही सोय नाही अशा लोकांसाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. ठाण्यातील कोपरी परिसरातील भाविकांसाठी सुद्धा बस सेवा आयोजित करण्यात आल्या होत्या. शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के आणि कोपरी भाजपा आघाडी शहर प्रमुख राम रेपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहर प्रमुख प्रकाश कोटवानी यांनी पारसीवाडी अष्टविनायक चौक कोपरीगाव इथून या बस सेवा सोडल्या. त्यावेळी त्यांनी प्रवास करणाऱ्या भाविकांशी संवाद साधून त्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळेला शिवसेना शाखा प्रमुख प्रशांत पाटील, संतोष बोडके, रमाकांत पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. ठाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला आणि महाराष्ट्र प्रवक्ते ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संस्कृतीची जपणूक करण्यासाठी बाप्पाची आरा स्पर्धा 2023 या अभिनव स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती ठाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नित्यानंद वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. बाप्पाची आरा स्पर्धा 2023 या स्पर्धेत प्रथम पारितोषिक 51,000, द्वितीय पारितोषिक गोळा मजुडा, ठाणे शहर, कोपरी बसपाखाडी, कळवा मुंब्रा या 4 विधानसभा निहाय 21,000 रुपये, तृतीय पारितोषिक ओवळा माजिवडा ठाणे शहर, कोपरी पाचपाखाडी, कळवा मुंब्रा या 4 विधानसभा निहाय 11,000 रुपये दिले जातील. या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या गणेश मंडळांना 19 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत निरीक्षक भेट देतील. ही स्पर्धा ठाणे महापालिका क्षेत्रापुरतीच मर्यादित आहे. আমার নাম সুলতানা খাতুন, আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর, আমার বাচ্চা ইঞ্জেকশন টাইমে নিত, আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইঞ্জেকশন নিতে পারেনি, আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে, তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো. আশাদি আমার বাড়িতে আসলো, আশাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম. নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো, তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে. আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে. स्वच्छतेचा संदेश देणारे फलक, पर्यावरणपूरक प्रकल्पांच्या प्रतिकृती, गणेशमूर्ती बनवण्याची स्पर्धा आणि स्वच्छतेची सगळ्यांनी घेतलेली शपथ असा अतिशय देखणा सोहळा रविवारी दादोजी कोंडे क्रीडांगण इथे हजारो विद्यार्थी, शिक्षक, सफाई कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळ्यात विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी महापौर नरेश म्हस्के, अशोक वैती, मीनाक्षी शिंदे, माजी उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समितीचे माजी सभापती राम रेपाळे, माजी गटनेते मनोहर डुमरे, ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले, अभिनेते भाऊ कदम, अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर, ठाणे महापालिका आयुक्त अभिजित मांगर, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. ठाणे महापालिका क्षेत्रातील खासगी शाळा महापालिका शाळा येथील विद्यार्थी या सोहळ्यासाठी उपस्थित होते. शाळांनी संकल्पनात्मक रचना या विषयावरील स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यांच्या संकल्पना, प्रकल्प, सादरीकरण याचं परीक्षकांनी परीक्षण केलं. ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी स्वच्छता राखण्याचं महत्त्व थोडक्यात सांगितलं. इंडियन स्वच्छता लीग हा स्वच्छतेचा महोत्सव आहे, त्यानिमित्तानं ठाणे महापालिकेत सफाई काम करणाऱ्या कांता ठाकूर आणि अनिल ठाकूर या दाम्पत्याचा प्रातिनिधिक सन्मान आजच्या सोहळ्यात करण्यात आला. या दाम्पत्याच्या हस्ते सफाई कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या विविध लाभदायी योजनांचा शुभारंभ करण्यात आला. स्वच्छतेसाठी त्यांनी धरलेला आग्रह आपल्या फायद्याचा आहे, त्यामुळे आजच्या विद्यार्थ्यांचा या उपक्रमातील मोठा सहभाग पाहून आनंद झाला असं प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केलं.
1973 स्वच्छ वायू सर्वेक्षणात ठाण्यानं देशभरात तिसरा क्रमांक पटकावलाय. आता स्वच्छ सर्वेक्षणात सुद्धा ठाणे अग्रेसर राहील अशी अपेक्षा आमदार निरंजन डावखर यांनी व्यक्त केली. त्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शहर म्हणून आपली जबाबदारी मोठी आहे, विद्यार्थी स्वच्छतेचे खरे दूत बनतील, देश घेऊन घरी जातील असं प्रतिपादन माजी महापौर नरेश म्हस्के यांनी केलं. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांसाठी खासदार राजन विचारे यांच्या पाठपुराव्यानं CST आणि LTT स्थानकातून कोकणात जाणाऱ्या आणि येणाऱ्या अशा 204 जादा फेऱ्या अनंत चतुर्थीनंतर 10 दिवसापर्यंत सुरू ठेवण्यात आल्यात, त्यामुळे कोकणवासियांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. खासदार राजन विचारे यांनी ठाणे रेल्वे स्थानकात कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. या गणेश भक्तांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून विचारे स्तब्ध झाले. स्वतःही कोकणातले असल्यानं त्यांनाही गावी जाण्याची चाहूल लागली. ठाणे रेल्वे स्थानकात त्यावेळेला तिथे उपस्थित असलेल्या कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीनं खासदार राजन विचारे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. खासदार विचारे यांनी या सुरू होणाऱ्या रेल्वेला धर्मवीर आनंद दिघे एक्सप्रेस या नावानं सुरू कर अशी मागणी केली आहे. स्वच्छतेची शपथ घेत ठाणे मुंबई पनवेल मुरबाड कल्याण डोंबिवली येथील 340 अधिक सायकल प्रेमींनी स्वच्छता अभियान सायकल राईडमध्ये सहभाग नोंदवला. या राईडमध्ये 9 वर्षाच्या मुलांपासून ते 75 वर्षापर्यंतचे सर्व सायकल प्रेमी सहभागी झाले होते. या राईड दरम्यान घेण्यात आलेल्या स्लोगन स्पर्धेत प्रथम क्रमांक युगा वाचम, द्वितीय क्रमांक सोंडेकर, तृतीय क्रमांक आर्यन नाटे तर विशेष पारितोषक ललित गोलतकर यांनी पटकावला. केंद्र सरकारच्या इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत ठाणे महापालिका आणि आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं रविवारी सकाळी 5 आणि 10 किलोमीटर अंतराची स्वच्छता अभियान या विषयावर ठाणे महापालिका मुख्यालय इथून सायकल राईडचं आयोजन केलं होतं. यात लहान मुलांचे पालकही सहभागी झाले होते. यावेळेला व्यासपीठावर उपायुक्त शंकर पाटोळे, आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचे सेक्रेटरी दीपेश दळवी, संस्कृत शिक्षक दीपक धोंडे, जोशी बेडेकर महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्राध्यापक नारायण बारसे, सुप्रसिद्ध सायकल टू प्रवीण कुमार कुलथे, प्राध्यापक सुनील भुसारे इत्यादी उपस्थित होते. संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे यांनी सायकल चळवळ सक्षमपणे राबवण्यासाठी स्वतंत्र मार्गिका असावी असं प्रास्ताविकात सांगितलं. उपायुक्त शंकर पाटोळे यांनी इंडियन स्वच्छता लीगची माहिती देत ठाणे महापालिका ही रस्ते, गटारं, पायवाटा, घनकचरा व्यवस्थापन यापलीकडे जाऊन फिटनेसकडेही लक्ष देते, सायकलबद्दल जनजागृती वाढत असल्याचं त्यांनी प्रतिपादन केलं. मराठा समाजाला OBC आरक्षण हवंय या मागणीला विरोध करण्यासाठी तसंच राज्यात जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे या मागणीसाठी OBC जनमोर्चानं सोमवारी 18 सप्टेंबर रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन आंदोलन करणे. मराठा समाजाची आरक्षणाची राज्यभर आंदोलनं सुरू आहेत, त्यांना OBC आरक्षण हवंय. OBC समाजाच्या ताटात मुळातच चतकोर भाकरी आहे, तेही आरक्षण हिरावलं जात आहे. OBC समाजाचं आरक्षण वाचवलं पाहिजे, तसंच राज्यात जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे या मागण्यांसाठी OBC जनमोर्चाच्या वतीनं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं करण्यात आली. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466. आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास यूट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. शिवसेना प्रत्येक विधानसभेतून 12 ते 18 मोफत बसगाड्या. राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे बाप्पाची आरा स्पर्धा 2023 आयोजन आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्याचे दादोजी कोंडीव क्रीडांगणात सोहळा संपन्न. आपल्या विभागातील काही सूचनात व समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैलेख आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666-2131. आमचा ईमेल आय डी avazmaza@tvnews.gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.